काँग्रेस पक्षाक अनेक अपील करता की त्यांच्यांनी म्हटलेले आम्ही कोर्टात वतले भारतीय जनता पक्षाचे सरकार बरखास्त करपा खातीर. तुमकां कापस्ताद आसा जाल्यार काँग्रेस पक्षान कोर्टान वचचे आनी भारतीय जनता पक्षाचे सरकार बरखास्त करून घेवचे. काल सुद्दां मोर्चाक म्हाका दिसता त्यांचे 14 आमदार उरल्या, भितरले 9 आमदार उपस्थित आशिल्ले आनी 5 आमदार येवना. हे कित्याक येवना तेजी तेंच्यांनी पयली चवकशी करची पडटली. आनी आमचे कडेन फोटो आसा काँग्रेस हावजान मिटींग आशिल्ले किंवां तो मोर्चा काँग्रेसीचे आशिल्लो, तो आरटीआय एक्टिविस्ट न्ही, तो काँग्रेस पक्षाचो एक कार्यकर्तो आसा आनी ह्या काँग्रेस पक्षान तिका फूस लावन बसयल्लो आसा. तेणें कितलेय दीस उपोशण करचें भारतीय जनता पक्षाचेर आनी गोंयच्या सरकाराचेर तेजो कांयच परिणाम जावचो ना. सरकारांतले जे आमचे अलायन्स पार्टनर आसात त्यांच्या भितर अस्वस्थता निर्माण करपाक लागून केल्ले आसा आनी त्यामुळे ह्या गोष्टीचो आमी निषेध करतात. आज आमी पत्रकार परिषदेच्या हातूंतल्यान सांगूंक सोदता माध्यमांच्यान, आमी ही विड्रॉ कर म्हणून कोणाकूच रिक्वेस्टूय करचे ना, कारण त्या याचिकेचेर जें कितें करपाक जाय तें हॉनरेबल कोर्ट, आमचो पूर्ण विश्वास आसा तो कोर्टान करतले. पण हांकां ही जी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे अध्यक्ष आनी बाकीचे तेंचे पदाधिकारी हांकां, कारण तेंकांय भंय पडलो आसतलो की जशे 2 माजी आमदार जाले कदाचीत त्यांच्या पक्षातल्यान असे कितें जाऊ शकता काय कितें, त्यामुळे तो भंय घालपाचे काम हे आपल्या पार्टीच्या आमदारांक करता आसतले. मजगती अपक्ष आमदार मंत्री गोविंद गावडेनूय मोगोचेर फंड मारले, कापास्तद असल्यार खंय मोगोन सरकारातल्यान भायर सरून दाखोवचे. म्हाका तर दिसता की मोगो पक्षान सरकारांतल्यान पयलू भायर सरचे आणि मागीर त्यांच्यानी ही पिटिशन फायल करची. हे किती असा हातूंतल्यान डायरेक्टली निव्वळ दिसता की हो ब्लॅकमेलिंग टॅक्टिक्स असा. सरकारान रावून त्याच ताटातले खावप आणि त्याच पदात ते हळशीक करप ही त्यांच्या संस्कृतीक एकाचे गट बसता असतले, पण भाऊसाहेब बांदोडकरांच्या पक्षान असे केन्ना बसनाशिल्ले. सुभाष म्हणतात ताणें सगळें पद्धतशीर आणि कायदेशीर केला, ताका भंय ना. पेन्शनाची कॉपी वगैरे पळोवची पडटली, तातूंत कितें आनी कंटेंट्स कितें आसात म्हणटा. आनीक ह्या बद्दल म्हाका चिंता ना, कित्याक आमी जें कितें आसा तें कायदेशीर करूनच आमी कितें म्हणटा अशें दुसऱ्या पक्षांत प्रवेश केल्लो आसा. आनी ह्याच मानसीक स्थितींतल्यान मनशाचो एटिट्यूड कळटा कशें कितें म्हणटा तो. हांवें सांगपाक सुद्दां सांगणे ना लगे ही जी आसा पळय न्ही, म्हणजे त्या सरकारा भितर रावप आनी सरकारा भितर रावूनच सरकारा कडेन सगळे फायदे करून घेवप आनी नंतर मागीर अशा प्रकारची मानसिकता दाखवप, ह्या बद्दल म्हाका विशेष कॉमेंट करपाचें ना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.